छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त शालेय स्तरावर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून शहरातील सर्व शाळेतील विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग नोंदवावा असं आवाहन उपायुक्त तथा शिक्षण विभाग प्रमुख नंदा गायकवाड यांनी केलंय नमस्कार मी नंदा गायकवाड उपायुक्त तथा शिक्षण विभाग प्रमुख महानगरपालिका छत्रपती संभाजीनगर आपण आठ डिसेंबर या रोजी एक्केचाळीसावा वर्धापन दिन महानगरपालिकेचा आपण साजरा करत आहोत आणि या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आपले माननीय प्रशासक तथा आयुक्त श्रीजी श्रीकांत सर यांनी आपल्या शहरातील सर्व शाळांकरिता विविध स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत आणि या स्पर्धा म्हणजे याच्यामध्ये आपल्याकडे चित्रकला स्पर्धा आहे तर या चित्रकला स्पर्धा ही तिसरी ते पाचवी सहावी ते आठवी नववी ते दहावी अशा वयोगटात होणार आहे त्यानंतर आपल्याकडे वक्तृत्व स्पर्धा आपण अरेंज केलेली आहे ती पण पहिली ते चौथी पाचवी ते सातवी आठवी ते दहावी या वयोगटात आहे त्यानंतर निबंध स्पर्धा पण आपण दोन वयोगटात विभागलेली आहे पहिली ते पाचवी आणि सहावी ते दहावी त्यानंतर एक पथनाट्यस्पर्धा आपण आयोजित केलेली आहे आणि ही खुल्या गटासाठी आहे पहिली ते दहावीसाठी आणि निबंध स्पर्धा जी आहे तर ती तो एक सर्वात महत्त्वाचा भाग आहे त्याचा विषय आहे माझ्या स्वप्नातील दोन हजार चाळीसमधील छत्रपती संभाजीनगर शहर तर या बाबतीतल्या निबंध स्पर्धा आहे ही वय पूर्ण म्हणजे एक ते दहा वर्गासाठी ती खुली आहे आणि या सर्व स्पर्धेसाठी आपण रोग पारितोषिक ठेवलेले आहे तर माझी सर्व शाळांना आणि सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की आपण या स्पर्धेमध्ये भाग घ्यावा जेणेकरून आपले जे विचार आहेत शहराबद्दलचे आहेत आपले पर्यावरणाबद्दलचे आहेत जे वेगवेगळे विचार आहेत ते आपण इथे एक्सप्रेस करू शकता आणि आपले जे कलागुण आहेत आपले चित्रकलेद्वारे किंवा पथनाट्याद्वारे ते सुद्धा आपण यामध्ये प्रदर्शित करू शकता आणि तुमच्या कलागुणांचा एक म्हणजे चांगला तुम्हाला एक प्लॅटफॉर्म मिळतोय ते तुम्हाला त्याचे प्रदर्श प्रदर्शित करायला आणि त्या दृष्टीने तुम्हाला पण मिळवण्याची ही सुवर्ण संधी आहे शहराच्या आपल्या हा ऐतिहासिक जो वर्धापन दिन आहे यात सर्वांनी हिरिरीने भाग घ्यावा आणि जास्तीत जास्त बक्षिसे मिळवावी अशी मी अपेक्षा व्यक्त करते आणि सर्व नागरिक आणि आपले सर्व विद्यार्थी यांना एकेचाळीसाव्या वर्धापन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते जय हिंद जय भारत